श्रावणाची विविध रूपे आहेत निसर्ग सौंदर्याने नटलेल्या या महिन्यात आहाराला व जीवनशैलीला विशेष महत्त्व आहे त्यामुळे श्रावण मासी हर्ष मानसी असे म्हणताच श्रावण मासी आहार जानेशी असेही म्हणावे लागेल श्रावण महिना पचण्यासाठी काहीसा जड असला तरी नक्कीच आहाराची लज्जत वाढविणारा आहे त्यामुळे या महिन्यात जितका आहार हलका फुलका असेल तितके आरोग्यही निरामय राहू शकते असे आहार तज्ज्ञ सांगतात श्रावण महिना हा शाकाहारी महिना म्हणून ओळखला जातो पावसाळा ऋतूत हा महिना येतो पावसाळ्यात विशेषत या कालावधीत पचनशक्ती मंदावते स्वाभाविकच पचनास जड असलेला मांसाहार केल्यास तो त्रासदायक ठरतो शरीरातील उष्णता वाढून संदर्भातील विकार बळावण्याची भीती असते त्यामुळे केवळ धर्मशास्त्राकरिता नव्हे तर आरोग्याच्या दृष्टीने श्रावणात शाकाहार विशेषतः हा, हलका आहार आवश्यक आहे या महिन्यात मध्यपान ही वर्ज मानले जाते त्यामागे देखील हीच भूमिका आहे श्रावणात भाज्यांची रेलचेल असते श्रावणी घेवडा ही श्रावणातली खास भाजी शिवाय या मासात अनेक रानभाज्याही उपलब्ध होत असतात या काळात जंतुसंसर्ग लवकर होतो पोटाचे विकार बळावतात त्यामुळे कच्च्या भाज्या टाळल्या पाहिजेत माशांचा प्रजनन काळ हा देखील श्रावणाच्या आसपासचाच त्यामुळे या मासात मासे खाल्ल्यास माशांच्या प्रजातीत संपून जायची भीती असते त्यामुळे वर्षभर खाण्यासाठी नवे मासे जन्मावेत यासाठी श्रावणात मासे खाणे अनुचित मानतात याच कारणास्तव श्रावणात मांसाहार टाळावा श्रावण आणि उपवास हे समीकरण आहे श्रावण महिन्याला सर्व व्रतांचा वा सणांचा राजा म्हटले जाते श्रावण महिन्यातील प्रत्येक कोणत्या ना कोणत्या देवतेची पूजा वा व्रत करण्याची परंपरा आहे श्रावणी सोमवार वा शनिवारी उपवास करण्याची ही प्रथा आहे श्रावण मासानिमित्त तरुण भरत सोशल मीडियाने घेतलेल्या प्रतिक्रिया हे आमचे हिंदू धर्म ना हिंदू धर्माचे चार महिन्याचे आहेत चैत्र चैत्र म्हणा श्रावण म्हणा अश्विन ह्या प्रत्येकाला वैज्ञानिक कारण दिला आहे आता आपण त्यात श्रावण मेळा पवित्र का म्हणतो आपण उपास तपास का करतो त्या प्रत्येकाला वैज्ञानिक कारण दिले त्यांनी आता पूर्वीच्या काळी बायकांनी केला बाहेर पडायला होत नव्हतं अखंड कामा असायची मग त्यांना विश्रांती म्हणून त्यांनी मंगळागौरीचे व्रत सुरू केलं या पावसाचं हवामान जर हे असल्यामुळे त्याला पोट बिघडू शकते म्हणून त्यांचे ते उपास सुरू केली आता मी शुक्रवारी पुरणपोळी खाला मग शनिवारी पोट जड होणार असे उपास सांगितलेला आहे आणि प्रत्येक वेळा ते महत्त्व सांगितलेलं आहे रविवारचं महत्त्व काय सोमवारचं महत्त्व काय मंगळवारचं काय बुधवारचं काय गुरुवार काय आणि प्रत्येकाचं महत्त्व आणि प्रत्येक व्यावहारिक त्याचे उपयोग कसे करावे हे हे याच्या स स सगळ्याचं महत्त्व हे श्रावण मासामध्ये आपण ते कसं पाळायचं आपण ठरवायचं आणि प्रत्येकाच्या हे धार्मिक कारणावर आपण व्यावहारिक दृष्टिकोन देखील ठेवायला पाहिजे आता ह्या महिन्यात मांसार का नाहीत तर माशांचा प्रजनन काय असतो किंवा हवामान आपली तब्येत खराब होऊ शकते पोट जड झालं असतंय त्यासाठी हा महिना उपास करायला सांगितलेला आहे त्याबरोबर देवा जर केलं तर हा मेन मुख्य म्हणजे श्रावण महिना जो आहे हा शंकराचा महिना आहे मुख्य म्हणजे शंकराचा महिना शंकर तुमचे कुलदेव तुमची कुलदेवी यांची आराधना जर केली ह्या महिना जे आराधने करतात तुम्ही त्याच्यावर फक्त वर्षभर मिळत असते वर्षभर लग्न होत नसेल आर्थिक करते नसतील किंवा घरी कारणीबी असेल बाधा असतील दोष असतील किंवा तुम्ही वृद्ध कोण असतील नोकरी पगारवर नसेल नोकरी मिळत नसेल किंवा तुमचे कोण शत्रुपूर असतील ह्या सगळ्यांचं कथा हा महिना चांगला आहे पण आपण ते कितपत उपयोग करायचा हे आपण ठरवलं पाहिजे दुसरं मुख्य म्हणजे आता काही बायका आम्ही विचारतात की आम्ही आता हे उपास आल्याच्या काळात कितपत योग्य आहे त्याला मेन कारण म्हणजे काय वर्षभर जे आपण खात असतो सतत आपली तब्येत खराब होत असते त्यासाठी हा महिना आपण तो उपास सांगितलेला आहे उपासाचा अर्थ काय उपास खाणे या अर्थानं शब्द तो उप म्हणजे राहणे वास्मीजवळ आपण धार्मिक रूपाने जर आपण देवाच्या जवळ जात असू त्याचा अनुभव खूप चांगला येतो फायदा खूप चांगला होतो आहे आणि व्यवहारात देखील आपण त्याचा चांगला उपयोग आणि करून घेऊ शकतो धार्मिक म्हणजे काय सतत तुम्ही देवाकडे बस अजिबात नसतं ते पाच मिनटं जरी केला असं श्रद्धेनं ते देवाला पोचत आहे दुसरं एक मुख्य म्हणजे ह्या महिन्यात तुम्ही जर समजा देवाची जी जो रोज रोजी एकशे आठ जॉब केलात एक हजार आठ जॉब केलात वर्षभर तुम्हाला तर लाखोपर्यंत फळ मिळत जातं आणि शास्त्र काय सांगत आहे घरी जर तुम्ही पूजारच्या देवपाठ केला त्याच फळ तुम्हाला शंभर टक्के मिळेल देवस्थळी केला मंदिरातवर केला हजारपाठ मिळेल ते तीर्थक्षेत लाखोपट फळ मिळणार नदीकाठी केला समुद्रकाठी केला कोट्यावधी पटीन फळ मिळतं आणि श्रवणाचं आणि मुख्य महिना म्हणजे काय गरिबांना हेल्प करणे मदत करणे किंवा मुख्या प्राण्यांचे जीव वाचवणे त्यांना आपण आधार देणे हे त्याचं मुख्य तत्त्व आहे आता तुमच्या कुटुंबामध्ये बाधित दोष असतील तर तुम्ही सकाळी उठल्या कावळ्यांना खाऊ घालू शकता घरी कुत्री मंदिर पाळू शकता मुके प्राणी पशुपक्षी आणि काय खाऊ घालू शकता ह्या महिना तुम्ही जे करताय त्याचं अतिशय खूप चांगलं फळ मिळतं श्रावण महिना मुख्य म्हणजे दे काय शाकाहारी आहार आणि सात्विक आहार घेणं हे महत्त्वाचं आहे तुमचा आहार जेवढं सात्विक असेल तेवढं चांगलं सगळ्यात मुख्य म्हणजे या महिला काय करायचं आपण आपली घरची कुळदेवता जी असेल तिची आराधना कंपल्सरी केली पाहिजे त्यानंतर तुम्हाला जी देवता हो तुम दे दे आवडते ते केले पाहिजे तुम्ही आहार सात्विक ठेवा त्यानंतर कुटुंबातून जे काही वादा असतील ते श्यामुपचार मिटवा श्रावण महिना जो आहे हा सगळ्याला सांगितलेला आहे सगळं कुठला देव असा नाही त्यातला मेन नवग्रह रवी म्हणा चंद्र म्हणा सूर्य म्हणा मंगळ गुरु असे सगळ्यांची आराधना करू शकताय नमस्कार श्रावण महिना हा संपूर्ण सृष्टीतला अतिशय आनंदाचा महिना आहे कारण सृष्टीलाच आपण काय म्हणतो समुद्र वसने देवी पर्वतस्थनं मंडले विष्णुपत्नीचे नमस्तुभ्यम पादस्पर्शम क्षमस्वमे जी पृथ्वी आहे ही चराचरातली पृथ्वी हिरवीगहार झालेली असते ती श्रावण महिन्यात आपल्याला डोळे भरून पाहायला मिळते आणि यासाठीच सुद्धा श्रावणाला सणांचा राजा महिन्यांचा राजा ऋतूचा राजा म्हणून निवड केलेली आहे या पूर्वीच आषाढ एकादशीपासून चातुर्मास सुरू झालेला असतो त्यावेळेला भगवान श्रीकृष्ण म्हणजेच विष्णू हे शेषशाहीवर शे शे विराजमान झालेले असतात त्यामुळे पृथ्वीवर सर्वत्र पाण्याची मुबलकता असते आणि झिरमीर झिरमिर पाऊस श्रावणात सोनेरी किरणं सर्वत्र आल्लादायक सृष्टी बीजांकुरांना धारण करून ती तयार झालेली असते हा निसर्गाची जणू आपल्याकडे जी जो खजाना आहे त्या खजान्याचं जपणूक म्हणून श्रावण महिन्यात आपण व्रतवैकल्य करतो तो सणांचा महिना आहे यामध्ये नागपंचमी येते आपल्या नागपंचमीला ना नागोबाची पूजा करतो गोकुळाष्टमी येते गोकुळाची पूजा असते रक्षाबंधन येते शुक्रवार शनिवार हे गौरीचे वार म्हणून पूजा केली जाते गर्भधारिणी हिरण्य गर्भधारिणी म्हणून तिची पूजा असते कारण ती जणू एक पृथ्वी मातेचीच पूजा आहे शुक्रवारी आपण स्त्रियांना काय म्हणतो सरस्वती दुर्गा लक्ष्मी या रूपांना आपण त्यांना मानत असतो म्हणूनच आपण ह्या महिन्यात नागपंचमीच्या वेळेला सरस्वती पूजनही असतं आणि शुक्रवारी लक्ष्मी संतती संपत्तीसाठी तिची पूजा आपण करतो प्रत्येकाच्या घरी हिंदू संस्कृतीमध्ये ही पूजा असते आपापल्या कुलाचारानुसार ही पूजा ते आचरण करत असतात सोमवारी शंकराची पूजा पर परमेश्वरानं काय सांगितले जे मी तुम्हाला दिलं ते तुम्ही मला अर्पण करा पुष्प फल तो ये तुम्हाला जे शक्य आहे ते तुम्ही मला अर्पण करा सोमवारी शंकराला जलाचा अभिषेक असतो बिल्वपत्र पांढरी सुवासिक फुलं मंगळागौरी तर तुम्हाला माहिती आहेच विवाहित स्त्रिया पाच वर्ष ही मंगळागौरीची पूजा सौभाग्यवाहिनासाठी माग गण... पूजा करतात सासर माहेरची सारे आपले गणगोतावळे सारे लोक एकत्रित येतात अतिशय आनंदानं मंगळागौरीची पूजा होते आणि इथं मुख्य म्हणजे स्त्रियांना मुक्तरितीनं सारे खेळ खेळता येतात यामध्ये सगळ्या प्रकारचे खेळ असतात पूर्वीच्या काळी पारंपरिक खेळाला फार महत्त्व होतं आज ती कला लोप पावत चालली आहे पण आपण ती कला जोपासली पाहिजे म्हणून समाजातील स्त्रियांना हे खेळ आवर्जून दाखवावेत मग बुधवारी बुध बृहस्पतीची पूजा असते श्रावणात बुध बृहस्पतीची जो कथा वाचतो त्याला कधीही बुद्धी कमी पडत नाही असं श प्रत्यक्ष वरदान ब्रह्मदेवाने दिलेलं आहे गुरुवारी गुरुची पूजा आहे शनिवारी मारुतीची पूजा आहे म्हणजे बलवान ताकद शक्ती लक्ष्मी सरस्वती सारं श्रावणातच आपण मा पूर्णपणे परमेश्वराकडं मागतो परमेश्वर ह्या जगाचा पालन करता आहे ही धू हिंदू धर्माची मूळ संकल्पना आहे यामध्ये चार वेद आहेत चार वेदांचा आपण अभ्यास करू शकत नाही पण इतकं जरी आपल्याला सात वारांचं सा महत्त्व समजलं ह्या सणांचं महत्त्व समजलं तर नक्की आपण कुठंतरी विश्वास ठेवतो हो आपण समाजात जगताना एकमेकावरती अवलंबून असतो आपण त्यासाठीच त्या ही सगळी व्रतवैकल्य वैकल्ली आहेत यामधले कथा आहेत आणि श्रावणातच काही ठेवलेली आहे तर निसर्ग अतिशय सुंदर सजलेला असतो निसर्गात विविध प्रकारची निसर्गातली जी जी सप्तरंगांची उधळण आहे ती सप्तरंगांची उधळण श्रावण महिन्यात फलपुष्पाच्या रूपानं बाहेरून आलेली असते आपल्याला आज ते बघायलाही वेळ नाही म्हणून पर्यावरण जर जपायचं असेल तर श्रावण महिन्याचं महत्त्व आपण मनोमनी जाणून घ्यावं त्या त्या पत्रींना त्या त्या फुलांना त्यांचं त्यांचं पूजन अर्चन जे सांगितलेलं आहे ते करणं आपल्याला गरजेचं आहे आणि त्यामुळं आपलं पर्यावरणही रक्षण होतं पर्यावरणाचं महत्त्वही श्रावण महिना म्हणजे भरून देतो आपल्याला पाऊस रूपानं तो आपल्याकडे सतत भरतो पण जेव्हा जेव्हा ती सोन श्रावणात चकाकतात त्यावेळेला नक्की सिष्टी शु। सुवर्णमयी आपल्या नजरेत येते आणि ही सृष्टी सुवर्णमयी नजरेत येण्यासाठी आपल्या मनाचे भाव चांगले पाहिजेत श्रावण म्हणजे काय तुम्ही समजून घेतला तर नक्कीच आपल्या जीवनात श्रावण नक्की भरतो श्रावण येण्यासाठी आपण त्या दृष्टीनं प्रयत्न नक्की करतो श्रावणात ज्याप्रमाणे आकाशातून पृथ्वीच्या धारा श्रावणात जशा वर्षाधारा ज्याप्रमाणे पृथ्वीवर भरतात आणि पृथ्वी फलद्रुपाला येते त्याप्रमाणे आपल्या मनातील आनंदित भाव वर्षावेत आणि आनंदित भाव वर्षणानं आपल्याला काय होईल खरोखर एक प्रकारचा आनंदच आप प्राप्त होईल सर्वत्र आनंद चैतन्य उत्साह निर्माण करणारा सणांचा राजा म्हणजे श्रावण श्रावण काळात उपवासाचे जडवा भरपीट पदार्थ खाणे मात्र आहारशास्त्राच्या दृष्टीने विसंगत आहे त्यामुळे आयुर्वेद व आरोग्यशास्त्रातील महत्त्व जाणून घेऊन श्रावणी उपवास केले गेले पाहिजेत बेळगाव जिल्हा व परिसरातील ताज्या घडामोडी व्हिडिओ स्वरूपात पाहण्यासाठी आमच्या तरुण भारत डेली न्यूज या यूट्यूब चॅनल ला भेट द्या आमच्या व्हॉट्सअप ग्रुप चा सभासद होण्यासाठी पुढील क्रमांकावर संपर्क साधा नऊ तीन सात नऊ सात 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 तीन आठ आठ सबस्क्राईब करा तरुण भारत डेली बेलगाम न्यूज चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर वर क्लिक करा